मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलवर मनविसेने आपला झेंडा फडकवलाय. आज झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी मनविसेच्या रेश्मा पाटील आणि सेक्रेटरीपदी पियुष झेंडे निवडून आले आहेत. काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना NSUI सोबत मनविसेची लढत होती. या निवडणुकीमध्ये मनविसेला 9 तर NSUIला 5 मतं मिळाली. रेश्मा पाटील आणि पियुष झेंडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी. तू आता स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आहे, काय नेमकी तुझी भूमिका राहणार? भरपूर कमी वेळ आहे आमच्याकडे आता हे सगळं करायला, पण आम्ही जितके युआर आहेत, 14 युआर आहेत, आम्ही एकत्र मिळून जितके जास्त आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, जितकी जास्त आम्ही कामं करू, ते आम्ही त्याच्यावर आम्ही जास्त लक्ष देणार. मागच्या वेळेस जी कामं राहिली ती आता चांगल्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न करू, आणि वेळ कमी आहे म्हणल्याप्रमाणे सगळ्यांनी एकजुटीने काम केलं तर ते सगळे शक्य आहे. जी कामं राहिली आहेत आणि नवीन जे काही उपक्रम आहे ते पण करता येईल आपल्याला. निवडणूक जिंकण्यासाठी नेमकी किती मेहनत घेतली होती आणि आता काय प्रतिक्रिया? जिंकण्यासाठी मेहनत घेतली, भरपूर घेतली, पण आता खूप आनंद झालेला आहे. आज इथपर्यंत पोहोचलेली आहे, आम्ही दोघं आज इथपर्यंत पोहोचलो आहे. हे सगळं राजसाहेबांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे. त्यांचे मत आम्हाला पडतात, ते जे त्यांची भूमिका आम्हाला पडते, म्हणून आज आम्ही इथे आहोत. विद्यार्थ्यांसाठी नेमकं कशा पद्धतीने काम करणार? नॉर्मल, म्हणजे आम्ही प्रत्येक GS, प्रत्येक कॉलेजचा जो GS आहे त्याच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करणार आहोत, आणि त्यांच्या कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि त्या प्रकारे आम्ही मग जेवढे आम्ही मेंबर्स आहोत प्लस आमचे जे हेड्स असणार डिपार्टमेंट, त्यांना आम्ही प्रत्येकाला घेऊन आम्ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. यापुढे स्टुडंट काउन्सिलवर जे आहे ते 9 मतांनी मनविसेचा विजय झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.